अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता भाजपचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रमाणपत्रावरील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांचा बनावट जात प्रमाणपत्राचा तपास हा अंतिम टप्प्यात आला असून शहर गुन्हे शाखेने दाखल्यासंदर्भात सर्वच ठिकाणी जाऊन सखोल चौकशी केली आहे. तसेच त्या संदर्भातील स्वतंत्र अहवाल तयार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. उच्च न्यायालयाने दिलेली अंतिम स्थगिती उठल्यानंतर पुढील कारवाई होईल असेही सांगण्यात आले. या प्रकरणी 5 जुलैला उच्च न्यायालय समिती म्हणणे मांडणार असल्याची माहिती जात पडताळणी समितीचे सहाय्यक आयुक्त संतोष जाधव यांनी दिली. भाजप खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांच्यासह अनेक लोकांनी अनेक नागरिकांनी जात पडताळणीकडे दिली होती. त्यानंतर समितीने त्यांच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी केली आणि दाखला बनावट असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर अक्कलकोट तहसीलदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तात्कालीन तहसीलदारच्या फिर्यादीनुसार त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. दरम्यान खासदार डॉक्टर महास्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि कारवाईला तेथून स्थगिती मिळाली. जात पडताळणी समितीच्या वतीने ॲडव्होकेट श्रीकांत शिवलकर हे उच्च न्यायालयात कामकाज पाहत आहेत. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार शहर गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला आहे. तो तपास आता अंतिम टप्प्यात आला असून उच्च न्यायालयात स्थगिती उठल्यानंतर त्या संदर्भातील दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले जाईल असेही पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान डॉक्टर खासदार महास्वामी यांना दर आठवड्यातील शनिवारी व रविवारी गुन्हे शाखेत जाऊन हजेरी द्यावी लागत आहे. खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता भाजपचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रमाणपत्राकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साकीब बागवान, पंढरपूर.